ॲक्च्युली भरती व्हायच्या टायमाला BSF म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मग ज्यावेळेस प्रॅक्टिसच्या टायमाला जे सिनियर जी मुलं होती ती प्रॅक्टिस करत होती, त्यावेळेस त्यातुला एक म्हणला की ज्याच्यात दम आहे, ज्यात पावर आहे, त्यानं BSFला टिक करा, म्हणजे BSFमध्ये जावा. मग मी BSFला टिक केली आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ही त्यावेळेस पहिल्यांदा भरती प्रोसिजर चालू झाली होती. आणि मग त्यामध्ये मी BSFमध्ये जे मित्र बोलला तसं आणि मग मी BSFला टिक केली. भरती आणि भरती म्हणलं की व्यायामाला अभ्यासाला, आणि व्यायामाची आवड ही मला लहानपणापासून होती. लहानपणी कुस्ती खेळायचे, रनिंग वगैरे. ग्रामीण भागात असल्यामुळं व्यायाम हा तकरीबन चालूच होता आणि ते. आणि परत ज्यावेळेस भरतीचं डोक्यात आलं की आपल्याला हे करायचं आहे, मुलांबरोबर करत होती, त्यावेळेस एवढी मेहनत करायचो की मुलं जरी बसलेली, थकून बसली तरी माझं काही ना काहीतरी चालू असायचं. खूप मेहनत करायचो. आता मी जिथं भरती झालो त्याच्या मागं पण खूप मोठी तपस्या म्हणावं लागेल, कारण मी नागपूरला इसासनीला भरती झालो. त्यावेळेस उद्या भरती चालू होणार आहे आणि आज संध्याकाळीचा एक किस्सा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जिथं म्हणतात ना सहजासहजी कुठली गोष्ट भेटत नाही, खूप महाग स्ट्रगल करावं लागते आणि त्या स्ट्रगलला ज्यावेळेस यश येतं ते खरं यश. आणि मग हीच तीच गोष्ट आहे. संध्याकाळी आम्ही झोपलेलो होतो, उद्या रनिंग करायची होती. असंच जे घरं वगैरे असते त्याच्या घराच्या बाहेर असं झोपलेलो. मग मी काय नाही, ती सगळीच भरतीला येणारी मुलं अशीच झोपते. आणि मग ते एक काहीतरी झालेलं होतं, चौबाजूनी मुलं आलेले असतात, काहीतरी झाले आणि मुलं अशी गोंधळ करून अशी पळायला लागलेली. मी गाढ झोपेत होतो, 12-12:30 गोष्ट आहे रात्री. बघितलं डोळं उघडून तर ती मुलं अशी पळायला लागलेली दिसली. मी घाबरलो आणि उठून पळायला लागलो. मला काही माहीत नाही का पळतेत का नाही, उठून पळायला लागलो. आणि पळताना जे पोल जमीन डिवाइड करायचे जे पोल आहे पिलर, त्याला माझा पाय लागला आणि माझ्या अंगठ्याच्या आणि त्याच्या शेजार डाव्या अंगठ्याच्या पायाचे ते दोन्ही बोटं नखं उडली. मग मी परत गेलो, काय नाही लक्षात आलं की असे पळायला लागले, काय झाले काय माहीत नाही. येऊन परत बसलो तर खाली असं म्हणजे खाली काय तर असं मला जाणवलं की काहीतरी झालंय पायाला. बघितलं तर दोन्ही नखं उडलेले होते. आणि ही रात्री 12:30-1 गोष्ट आहे. मग आता काय, ज्यावेळेस आपण रक्त बघतो त्यावेळेस ते जास्त दुखायला लागतं, हे तेवढंच खरं आहे. आणि मग असं माझं ते मस्तकाला ते त्याचं ते सण होईना, डोळ्यातून पाणी आलं, सण होईना, पाय असं धरायचो वरडायचो. मग मित्रानं ज्या घराच्या शेजारी आमच्या त्या वरांड्यात झोपलो होतो त्या घराचा दरवाजा ठोठवला आणि ती त्या घरात एक मुलगी जी आमच्या वयाची एकच मुलगी होती आणि त्या मुलीनं दरवाजा उघडला. तिच्या आई वडील कुठेतरी लग्नाला वगैरे गेले होते, मग त्यांनी सांगून गेले होते की दरवाजा उघडायचा नाही. दरवाजा उघडला, आत गेलो, तिनं आत घेतलं. मग मी दाखवलं जी माझी जखम, दाखवल्यानंतर तिला दया आलीच असणार आहे. आत घेतलं आणि तिनं ती हळद वगैरे आपल्या लावत, तिनं रक्त थांबवलं. तिथला एक फडका तिच्या घरातला बांधला मला पायाला. अजूनही त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मग पहाटेच्या सुमाराला रात्रभरती काय ठणका थांबला नाही पहाटे. मग लता मंगेशकर हॉस्पिटल तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मग 10 वाजता तर रनिंग करायचे आणि एवढा आत्मविश्वास होता की माघारी जायचं नाही, रनिंग तर करणार. 2 बोटं उडलेली, विना शूजची रनिंग करता येत नव्हती आणि आता शूज घालून रनिंग करता येत नव्हती. मग गेलो हॉस्पिटलमध्ये, गेलो तिथं यंग डॉक्टर होता, त्याला सांगे कुठून आला काय. मग सांगितलं आपल्या पंढरपूरनं आलो वगैरे. त्यांनी बघितलं, मग ती 5 त्यावेळेस 2012 गोष्ट आहे, 5 रुपये का 10 रुपये काहीतरी अशी केस पेपरची फी होती. त्या डॉक्टरने आमच्याकडून फी घेतली नाही. त्यांनी सांगितलं, इंजेक्शन केलं, पट्टी केली आणि सांगितलं की रनिंग करायच्या आधी 1/4 तास ही टेबलेट घे. पेन किलरची टेबलेट बहुतेक असावी, त्यावेळेस एवढं काय माहीत नव्हतं. आणि घेतली, भरती प्रोसेस सुरू झाली. 10 सगळ्यांना आत घेतलं. मग मी माझा मित्र 2-3 सगळे एवढे, मग सगळ्यांना माहीत होते की आता हेल रनिंग करता येत नाही आणि हा तकरीबन
पळायचं म्हणून पळतोय, पार्टिसिपेट व्हायचं म्हणून होतं. आणि मलाही तेच वाटत होतं की हे शक्य नाही, 5 किलोमीटर रनिंग पळता येत नाही, चालताना मी लंगडत चालतोय खांद्यावर हात टाकून, पळायचं कसं. मग ज्यावेळेस मी रनिंगला उभारलो त्यावेळेस ते जे CRPचे जे अधिकारी किंवा ज्या ऑर्स लोक आहेत शिपाई वगैरे हे ते माझ्याकडे बघायचे आणि मी सगळ्याच्या पाठीमागं उभं राहिलेलो. म्हणजे हार मानायची नाही एवढंच, बस डोक्यात एवढंच होतं की हार मानायची नाही आणि लागलं म्हणून मागं थांबायचं नाही. मग 150 मुलं एंट्री केली, 150 मुलं असे सफेद लाईन पुढे थांबलं उभा केली आणि झेंडा पडला, रेडी गो झाला. माझ्यापासून 100 मीटर अंतरावर ती मुलं पळत होती, मी 100 मीटर अंतर मागं एकटाच लंगडी घालत पळत चाल थोडक्यात चालतच होतो असं. मग एक अजून एक 150 मीटर अंतर गेल्यावर मग ती जी टेबलेट आहे ती काम करायला लागली, पेन क्लिअर थोडं क्लिअर पेन कमी व्हायला लागलं आणि हळूहळू हळूहळू मी रनिंग प्रोसेस जे वॉकिंगमध्ये होतो लंगडं चालत होती रनिंग प्रोसिजरमध्ये आलं. आल्यानंतर मग माझी प्रॅक्टिस, मग माझी मेहनत, हां माझा कॉन्फिडन्स हा तिथं सगळा जागा झाला. पहाटे उठून रनिंग, दुपारची रनिंग, संध्याकाळची रनिंग, मग त्याच्या पाठीमागं आईवडिलांचं थोडंसं चेहरा यायचा समोर आणि मग ती सगळं ध्यानात यायला लागलं आणि मग माझ्या आतला जे स्पोर्टमॅन आहे ती जागा झाला. सुरू झाली प्रोसिजर, दुखणं कमी झालं आणि मग माझी रनिंग सुरू झाली. असं स्पीड वाढलं की जे माझे बॅचमन जे माझ्या गावचे जे माझ्याबरोबर होते ते मी एक कमीत कमी 1 किलोमीटर अंतर गेल्यानंतर त्यांना पाठीमागं सोडलं होतं. ते माझ्याकडे बघत होते, मी त्यांना सपोर्ट करत होतो, चला पळा टाईम नाही, चला आपण माघारी जायचं नाही, ह्यात होणारच आहे आपण, असं त्यांना प्रेरणा देत मी पळत होतो. आणि बाकीचे तर कोण ओळखीचे नव्हते, ही 2-3च मिळून पळत होते आणि मी त्या भरती प्रोसिजरमध्ये स्टार्टिंगला जिथं मागं 100 मीटर अंतरावर मी वॉकिंग करत होतो लंगडत लंगडत, तिथं मी 7व्या क्रमांकावर एंट्री आत गेलो. 7व्या क्रमांकावर मी मग आपलं की पुढं माझ्यावर किती मुलं आहेत, तर 6 होते. त्यात अजून मला आठवतो एक जळगावचा होता आणि 2 कोल्हापूरचे होते. गेल्यानंतर मग त्या जळगावच्या मुलानं त्याच्या पायावर स्प्रे मारला आणि मला मी ज्यावेळेस बसलो त्यावेळेस परत उठा येईना. आणि मग कमीत कमी 10 मिनिटानं मग माझ्या गावची मुलं आली, मग त्यांनी मला उठवलं, ते स्प्रे वगैरे मारला, तिथून मग ती रनिंग मी पास झालो. मग त्यानंतर लाँग जम्प हाय जम्प ह्या गोष्टी सुरू झाल्या. माझ्या समोर नगर जिल्ह्याचा एक मुलगा होता, त्याचं नाव मला परत आठव अजून काढ वाटते, पाखरे घेणीनाथ नाव आहे. त्यांना हाय जम्प कशी मारली असेल, जसे पाण्यात आपण जम्प मारतो ना अशी पुढे, तशी त्यानं हाय जम्प मारली आणि हे तोंड पूर्ण सवाळलेलं होतं त्याचं, असं पूर्ण चमडी त्याची उतरलेली होती. मग मी ते बघितलं, मी म्हटलं यार ह्याच्या पुढे तर माझं दुखणं काहीच नाही. ज्यावेळेस ही पूर्ण माहिती ही असं उडी मारल्यानंतर आपल्याला लागणार आहे, तरी सुद्धा ते जम्प मारतोय म्हणजे त्याला किती गरज आहे त्या सर्व्हिसची, त्याला किती आवड आहे त्याची आणि त्याच्यामागे त्याचे किती कष्ट असेल, ते बघितलं आणि मी माझं दुखणंच विसरलो. आणि मग टकाटक सगळं होत गेलं, मेडिकल पास झालो. भरती प्रोसिजर चालू केलेल्या मुलाला सगळ्यात मोठा संघर्ष हा आहे की मी फेल झाल्यानंतर गावातली लोक काय म्हणतील. एक तर त्यांना फेल व्हायचं, त्यानं मेहनत करायची, अभ्यास करायचा, त्यानं रात्र जागायची, त्यानं घाम गाळायचा आणि टेन्शन गावातली गेल्यानंतर मला नाव आठवतील, गावातली मला काय म्हणतील, आला का तोंड दाखवायला, ह्या अशा गोष्टी व्हायच्या. बऱ्याच वेळा झाल्या, सगळ्यांबरोबर होत होत्या, ते झालं तुम्ही होताय का नाही, होत नसलं तर कशाला पळताय, राहू दे की या मागं कुजबुजणं, सगळे झाली हे झालं नाही, ह्या गोष्टी सारख्या सारख्या आठवत होत्या. त्यामुळं माघारी जायचा हा विषय डोक्यात येत नव्हता, करायचं आहे काय होईल करायचं आहे. पळलो, रनिंग केली,
मनाला समाधान वाटायचं की बाबा हा रनिंग केली झाली नाही हा भाग वेगळा कारण जखम झालेली, पण पळलाच नाही म्हणलं ती मॅसेज गावापर्यंत पोहोचायचा आणि मग ती गावातली ती टोचून बोलणं वगैरे ह्या गोष्टी चालू व्हायच्या. तेच खरं भरती होण्यामागचं मेन कारण सगळ्यांचंच, माझं नाही. हा लय मोठा खूप मोठा लढाई गावाशी कसं वागायचं आणि गावातल्या लोकांना काय तोंड द्यायचं.